मान्य सर्वोच्च न्यायालयानी ह्या ज्या याचिकावर सुनावणी पूर्ण झालेली आणि निकाल ज्याची सर्वजण वाट पाहत होते तो निकाल आता दिलेला आहे आणि मी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी संविधानिक शिस्त कायम ठेवत हा निर्णय दिलेला आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की भारताच्या संविधानामध्ये कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर म्हणजेच विधिमंडळ आणि न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशरी या तिघांनाही आपापल्या कार्यक्षेत्रात राहून आपापल्या दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्या आणि त्याचा आदर राखत अध्यक्षांचे अधिकार हे अबाधित ठेवत या याचिकांविषयीचा निर्णय घ्यायच्या संदर्भातले अधिकार हे संपूर्णपणे अध्यक्षांचेच आहेत ह्याला शिक्कामोर्तब करत सुप्रीम कोर्टने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी स्वागत करतो। नंबर दोन, हा निर्णय घेतल्यानंतर अध्यक्षांवर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून मी ह्या याचिका ठरवण्यात कोणताही विलंब किंवा वेळ उशीर कारणाशिवाय उशीर लावणार नाही असं सांगत असताना लवकरात लवकर आपण ह्या याचिकांवरती निर्णय घेऊ, परंतु लवकरात लवकर निर्णय घेत असताना कुठच्याही प्रकारची घाई ही आपण करणार नाही हे पण मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो। आपल्या सर्वांना माहित आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यात नेमकी 2022 जून जुलैमध्ये राजकीय पक्ष हा कोणता गट रिप्रेझेंट करत होता, राजकीय पक्ष हा नेमका कोणता गट होता या संदर्भातला सर्वप्रथम निर्णय घेण्यास सांगितलेला आहे आणि राजकीय गट कोणता आहे हे निश्चित केल्यानंतर त्या राजकीय गटाची भूमिका काय होती, त्यांची इच्छा काय होती, प्रतोद कोणी व्हावं, गटनेता कोण देऊ आणि ते झाल्यानंतर प्रत्येक याचिकेवरती आपण सुनावणी घेऊ। माझ्याकडे जवळजवळ कोणी व्हावं, गटनेता कोणी व्हावं या संदर्भातला आपण जो निर्णय आहे त्याला रेकग्निशन देऊ आणि ते झाल्यानंतर प्रत्येक याचिकेवरती आपण सुनावणी घेऊ। माझ्याकडे जवळजवळ 5 प्रामुख्याने याचिका सादर झालेल्या आहेत। या 5 याचिकांमध्ये जवळजवळ 54 आमदारांवरती या याचिका त्यांना पार्टी केलं गेलं आहे। त्याचप्रमाणे या याचिकांवरती सुनावणी घेत असताना आपल्याला नैसर्गिक न्याय प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसचं संपूर्णपणे पालन करायला लागणार आहे। हे करत असताना आपल्याला सीपीसीचे ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्या लागू करायला लागणार आहेत आणि त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कम्प्लीट केल्यानंतर पूर्ण केल्यानंतरच आपण या संदर्भातला पूर्ण निर्णय देऊ शकू। पण काय, शिवसेनेने एक निवेदन दिलेलं आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टाची प्रत दिलेली आहे, त्यांचं म्हणणं की मणिपूरच्या प्रकरणात पण 90 दिवस जे आहे त्या 90 दिवसामध्ये प्रकरण ठरवलं होतं। आपल्याला एकदा शिवसेनेचं हे निवेदन आलं आहे का आणि आपण त्यावर काय? आतापर्यंत माझ्याकडे कोणतंही निवेदन आलेलं नाहीये, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की रिझनेबल टाइम हा प्रत्येक केससाठी वेगळा असतो। प्रत्येक केसच्या फॅक्ट्सवरती हा निर्णय रिझनेबल टाइमचं डेफिनेशन होतं, त्यामुळे जो नियम एका केससाठी रिझनेबल असेल तोच वेळ दुसऱ्या केससाठी रिझनेबल आहे की नाही हे खरं तर एक डिस्प्युटेबल डिबेटेबल प्रश्न आहे आणि त्यामुळे आपल्याला सांगितल्याप्रमाणे या निर्णय घेताना आपण कुठच्याही प्रकारची दिरंगाई उशीर करणार नाही आहोत पण घाई करणार नाही आहोत, कारण यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस जर झालं तर त्याचे परिणाम संसदीय लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक होतील, त्यामुळे ही जबाबदारी लक्षात घेऊन आपल्याला संपूर्ण प्रोसिजर रूल्सचं पालन करूनच निर्णय घ्यायला लागेल। मी आज बघितलं तर तो वर्षभर असेल तर लगेच निवडणुका लागू शकते। नाही बघा, रिझनेबल टाइम म्हणजे ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तो रिझनेबल टाइम असेल। आता राजकीय पक्ष नेमका कोण आहे हे ठरवण्यासाठी इलेक्शन कमिशनला 3-6 महिने लागलेत, हा पिटिशनचा निर्णय द्यायला पण कोर्टाला 10 महिने लागलेत। आपण त्यावेळेला असं म्हणालो नाहीत की घाई करून निर्णय द्या 2 महिन्यात। त्यामुळे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय मी लवकरात लवकर घेईन, परंतु हा निर्णय घेताना
संविधानात दिलेल्या प्रत्येक तरतुदी त्याचप्रमाणे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्स यात दिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन्स आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स या सगळ्यांचा वापर करून विचार करून यांच्या आधारावरतीच आपण पुढचा निर्णय घेऊ. हा निर्णय संपूर्ण सांगायची गरजही नाही. हा पूर्ण निर्णय जो आहे तो संपूर्णपणे इम्पार्शियल निर्णय असेल, निपक्ष असा निर्णय असेल. त्यामुळे या संदर्भातली चिंता कोणीही मनात बाळगू नये. जो निर्णय येईल तो नियमानुसार आणि घटनेनुसारच असेल. बिहार राज्यामध्ये असाच निर्णय देण्यात आला होता आणि निवडणुकीच्या जवळपास 2 महिने आधीच डिस्क्वालिफिकेशन करण्यात आला होता. बिहार राज्याची स्टडी करून तसाच निर्णय आपण पण करणार आहे की निवडणुकीच्या जवळच आपण डिस्क्वालिफिकेशन करणार नाही? तर मला वाटतं अशा प्रश्नाचं काय उत्तर देणार. मी तुम्हाला आताच सांगितलं की जेवढा वेळ कमीत कमी वेळ लागेल तेवढ्या वेळात आपण निर्णय देऊ. आता जर ह्याच्यात राजकीय हेतू आरोप करायचे असतील तर त्याला काय मी थांबू शकत नाही. पण मी माझी भूमिका आपल्यासमोर स्पष्ट केलेली आहे. सर, याआधी इतिहासामध्ये अरुण गुजराती जे विधानसभा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी काही आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा निर्णय आधी घेतला होता. त्याचा कितपत आपल्याला यासाठी रेफरन्ससाठी होईल आणि तेव्हाचा काय? बघा, अपात्रते संदर्भातला निकाल जो असतो, निर्णय जो असतो, तो केस टू केस फॅक्ट वरती अवलंबून असतो. त्या याचिकांमध्ये केलेले जे आरोप होते त्यात तथ्य किती होतं हे मला कल्पना नाही. तसंच या याचिकांमधले केलेले आरोप हे शेड्यूल 10 सूची 10 मधील पॅरेग्राफ 2 मध्ये दिलेल्या निकषात बसतात का ह्याला आपल्याला तपासून बघायला लागेल. आणि ते सगळं करण्याआधी आपल्याला माहित आहे मूळ मुद्दा कुठे आहे. मूळ मुद्दा ह्याच्यात आहे की आता राजकीय पक्ष याला प्राधान्य द्यायचं आहे. आपल्याला राजकीय पक्षाची इच्छा काय होती, कोणी व्हीप बनावं, कोणी लीडर बनावं, या इच्छेचा विचार करूनच आपल्याला निर्णय द्यायचा आहे. त्यामुळे 2022 जुलैमध्ये राजकीय पक्ष नेमका कोणता गट रिप्रेझेंट करत होता इथून सुरुवात करायची आहे. यापूर्वी जे विधानसभेत आपण मी घेतले असलेले निर्णय असतील अथवा माझ्या आधी पीठासीन अधिकाऱ्यांनी जे घेतलेले निर्णय असतील ते विधिमंडळातील बहुतांश आमदार बहुमतांनी जी निवड करत होते त्या व्यक्तीस आपण प्रतोद आणि गटनेता म्हणून ओळखत होतो. परंतु आता कोर्टाने सांगितलं केवळ लेजिस्लेचर पार्टीची इच्छा नव्हे तर प्राधान्यक्रमावरती आपल्याला पॉलिटिकल पार्टीचा विचार काय होता ह्याचं मत घेऊनच निर्णय करायला लागेल. त्यामुळे पॉलिटिकल पार्टी ही जरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आज ठरवली असेल की एकनाथ शिंदे साहेबांचा गट जो आहे तीच ओरिजिनल शिवसेना पॉलिटिकल पार्टी आहे, तो निर्णय हा प्रॉस्पेक्टिव्ह आहे, तो रेट्रोस्पेक्टिव्ह नाहीये. आणि त्यामुळे जुलैमध्ये काय परिस्थिती होती ह्याचं आकलन आणि ह्याचा निर्णय हा अध्यक्षांनी घ्यायचा आहे असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे. भरत गोगावले यांची व्हीप म्हणून जी निवड आहे तीच बेकायदा ठरवली आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्हीप जो भरत गोगावले यांनी नेमली त्याच नेमणुकीला जर सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलं आहे तिथंच कुठेतरी लाईन ड्रॉ करण्यात आलेली आहे की गट कोणता असणार, राजकीय पक्ष कोणता असणार. हे 141 पानांची जजमेंट आहे जी मी संपूर्णपणे वाचलेली आहे. आणि हा जो मिसकन्सेप्शन आहे किंवा गैरसमज आहे तो दूर करणं मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात असं सांगितलं आहे की भरत गोगावलेंची निवड जी ज्याला आपण मान्यता दिलेली ती निवड ही राजकीय पक्षांनी केलेली निवड आहे का या संदर्भातली खातरजमा केली नसल्यामुळे ती निवड इलिगल किंवा नियमबाह्य आपलं कायदाबाह्य आहे असं कोर्टाने ठरवलेलं आहे. परंतु जर का आपण पूर्ण इन्क्वायरी करून ह्या निकषावरती आलो की राजकीय पक्ष यांची निवड भरत गोगावलेच होती तर मग भरत गोगावलेंना परत रिइन्स्टेट करण्यापासून कोर्टाने आपल्यावर कुठचंही बंधन टाकलेलं नाहीये. कोर्टाने केवळ एवढंच सांगितलंय की राजकीय पक्ष तत्कालीन राजकीय पक्ष कोणता होता ह्याचा तुम्ही अभ्यास करून ह्याच्यावरती निर्णय घ्या आणि तो निर्णय घेतल्यानंतर त्या राजकीय पक्षांनी ज्या व्यक्तीला प्रतोद म्हणून नियुक्त केलं असेल त्याला रेकग्निशन द्या. त्यांनी असं मुळीच सांगितलं नाहीये की तुम्ही इन्क्वायरी केल्यानंतर तरीही जर भरत गोगावलेच त्या राजकीय पक्षाचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा नॉमिनी असतील तरीही त्यांना तुम्ही अपॉइंट करू नका असं म्हटलं नाहीये. त्यांनी म्हटलंय की आपण व्यवस्थित या संदर्भातली इन्क्वायरी करून पॉलिटिकल पार्टी कोणती आहे ह्याच्यावरती निर्णय पहिली घ्या आणि त्या पॉलिटिकल पार्टीच्या डिझायर प्रमाणे इच्छेनुसार आपण
व्हीप रेकॉग्नाइज करा. सर, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे अधिकार आहेत ते मोठ्या खंडपीठाकडे पाठवलेले आहेत, याचा तुमच्या निर्णयावर किंवा कालावधीवर काही परिणाम होईल का? नाही. काय प्रश्न? रेबिया जे प्रकरण आहे त्याच्यात नबम रेबियाचा जो प्रश्न आहे, नबम रेबियामध्ये या विषया जो लार्जर बेंचकडे रेफर केलेला प्रश्न आहे. नबम रेबिया केसमध्ये ज्या वेळेला पीठासीन अधिकाऱ्यांवरती अविश्वासाची नोटीस दिली जाते त्यावेळेला पीठासीन अधिकाऱ्याला अपात्रतेवरच्या याचिकेवर निर्णय घेता येत नाही असं जे रुलिंग होतं नबम रेबिया केसमध्ये ते रेफर केलं गेलं आहे लार्जर बेंचकडे. त्यामुळे ह्या विषयात डायरेक्ट काय त्याचा अडचण येणार नाही ही मॅटर ठरवण्यात किंवा निकालीत काढण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य वेळेत निर्णय देणार, पण संजय राऊत दररोज तुमच्यावरती टीका करत आहेत. एकंदरीत आज त्यांचं म्हणणं होतं की पक्षांतर करणं हा राहुल नार्वेकरांचा छंद आहे, एकंदरीत आपण संविधानिक पदावर घ्या अशा प्रकारे. नाही, मी मला वाटतं या विषयाचं आधीही बोललो आहे तरी आपल्या परत एकदा सांगतो की विधानसभेच्या बाहेर नियमबाह्य घटनाबाह्य वक्तव्यावरती मी लक्ष देत नाही आणि अशा वक्तव्याला काडी मात्र किंमतही देत नाही. खरं तर असं अपेक्षित असतं की एखादी व्यक्ती जेव्हा संविधानिक जबाबदारी पार पाडत असते, पार्लिमेंटचे मेंबर असतात, एमपी असतात, त्यावेळेला त्यांच्याकडनं संविधानाचा मान राखत जबाबदाररित्या संविधानिकरित्या भाष्य करणं अपेक्षित असतं. ज्या वेळेला आपण भाष्य करत असतो आणि ते भाष्य आपण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल करत असतो त्यावेळेला जबाबदारीपूर्वक वक्तव्य करणं हे अपेक्षित असतं. पण मला वाटतं अशी अपेक्षा काही लोकांकडनं ठेवणं व्यर्थ आहे आणि त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करणं किंवा त्यांनी दिलेल्या भाष्याला महत्व न देणं हे लोकशाही आणि आपल्या एकूण कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनिंग साठी महत्वाचं उपयोगी पडेल. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुठच्याही दबावाखाली येऊन कधीच काम केलेलं नाहीये आणि यापुढेही दबावाखाली येऊन काम करणार नाही. ज्या लोकांना असं वाटत असेल की अध्यक्षांवर वैयक्तिक टीका करून अथवा अध्यक्षांना धमक्या देऊन आपण त्यांच्याकडनं आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेऊ तर तसं वाटल्यांना ज्या लोकांना वाटतं त्यांना मी आपल्या मार्फत सांगू इच्छितो की ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठा गैरसमज असेल. अध्यक्ष कधीही दबावाखाली निर्णय घेणार नाहीत. निवडणूक आयोगामध्ये निकाल जरी एकनाथ शिंदे यांच्या बाबत पक्षाचा दिला असेल, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निकाल बाजू आहे की पक्ष कोणाचा. पक्ष काल ज्याप्रमाणे सुनावणी झाली त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की उद्धव ठाकरे राजीनामा जर दिला नसेल तर त्यांना आम्ही परत मुख्यमंत्री करता आलं असतं. या माध्यमातून आणि व्हीप बाबतही त्यांनी केला, या माध्यमातून जर सर्वोच्च न्यायालयाचं जे नोटीस निवडणूक आयोगाकडे दाखल केलं आणि त्यांनी म्हटलं की तो उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, तर त्यानंतर मात्र डिस्क्वालिफिकेशनच्या कारवाईवर काही प्रभाव पडेल असं वाटतं? नाही, डिस्क्वालिफिकेशनची कारवाई या संदर्भातले निर्णय हे अध्यक्षांनी घ्यायचे आहेत. एकूण राजकीय पक्ष कोणता होता त्यावेळेला हा पण निर्णय अध्यक्षांनीच घ्यायचा आहे. मी ह्याच्यातली तुम्हाला सिक्वेन्स सांगितलेला आहे की सर्वप्रथम राजकीय पक्ष त्यावेळेला कोण रेप्रेझेंट करत होतं ह्यावरती आपण मी निर्णय घेणार आहे. तो निर्णय झाल्यानंतर त्या राजकीय पक्षांनी कोणाला व्हीप म्हणून अपॉइंट केलं त्याला रेकग्निशन मी परत देणार आहे आणि ते झाल्यानंतर याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत त्या याचिकांवरती मेरिट बेसिसवरती आपण निर्णय घेणार आहोत. पण कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जुलैमध्ये जे मूळ संविधान होतं पक्षाचं शिवसेना ते तुम्हाला ग्राह्य धरायचं आहे, बरोबर आहे? त्यानुसार पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे, कारण उद्धव ठाकरेंकडे सगळे अधिकार होते. पक्ष संविधान जे इलेक्शन कमिशनकडे पक्षाच्या संविधानाची प्रत आहे ती आम्ही मागवून त्याचा अभ्यास करून त्या संविधानात दिलेल्या तरतुदींनुसार निवडणुका झाल्या आहेत का, त्या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार त्या पक्षाचं कार्य चालत आहे का, इलेक्शन कमिशनचे जे नियम आहेत त्या अनुसार ते संविधान आहे का, या सगळ्या बाबींचा तपास करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. मला एक वर्ष लागेल. तुमच्याकडे काय वेळ स्पॅन तर नेमका काय अंदाज असेल वेळ पत्रिका तुम्ही द्या त्याच्याप्रमाणे चालायचा प्रयत्न करू. सगळ्या विचारात घेतले जाणार
पक्षाला मान्यता देताना नाही निकष असे सुप्रीम कोर्टाने तर तीन चार निकष दिलेले आहेत की कॉन्स्टिट्यूशन पक्षाचं जे आहे त्याचा विचार करायला पाहिजे, त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे त्याची मेजॉरिटी कुठे आहे कशी आहे त्याचा विचार करायला पाहिजे, त्यानंतर निवडून आलेले सदस्य जे आहेत त्यांची मेजॉरिटी कुठे आणि कोणाबरोबर आहे ह्याचा विचार करायला पाहिजे. तर एकूण या सगळ्या आणि ह्या सगळ्या क्रायटेरिया जे आहेत ते प्रत्येक केससाठी वेगवेगळे अप्लाय होतात. आता इलेक्शन कमिशननी जो घेतलेला निर्णय आहे त्याचं पण आम्हाला एकूण बघायला लागेल कुठच्या बेसिसवरती घेतलेला आहे. पण हे सांगत असताना आपल्या एवढंही सांगतो की इलेक्शन कमिशनचा निर्णय आणि आमचा निर्णय हा आम्हाला इंडिपेंडेंटली घ्यायचा आहे, आम्ही त्यांच्यावरती अवलंबून घेणार नाही निर्णय. चूक अजिबात झाली नव्हती, त्यावेळेलाही आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतलेला. परंतु आतापर्यंत विधानसभेचा पायंडा असा राहिलेला आहे की विधिमंडळातली जे आमदार निवडून येतात त्या गटातल्या आमदारांचं बहुमत चाचपून आम्हाला रेझोल्युशन दिलं जातं आणि त्याच्या आधारावरती आम्ही आतापर्यंतचे व्हीप किंवा गटनेते रेकॉग्नाईज केलेले. आणि हा केवळ शिवसेनेसाठी घेतलेला निर्णय नव्हे तर महाराष्ट्र विधिमंडळातील जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचं व्हीप अपॉइंट करताना अथवा त्या सर्व पक्षांचा गटनेता अपॉइंट करताना हीच प्रोसेस फॉलो केली गेली होती. त्यामुळे त्यावेळेला घेतलेला मी निर्णय ह्या प्रोसेसला धरूनच होता, त्यात कोणताही बदल केला नव्हता. आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की आपण हा निर्णय घेत असताना निश्चितपणे राजकीय पक्षाची इच्छा काय होती ह्याचा विचार पण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या विचारानुसारच आपण रेकॉग्निशन द्यावं आणि म्हणून आता आपण राजकीय पक्षासंदर्भातलाही निर्णय घेणार आहोत. मी हा निर्णय परत एकदा आपल्याला सांगतो लवकरात लवकर देणार आहे, पण त्यात कोणतीही घाई करणार नाही, ज्यांनी करून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होईल. आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे भारताचं संविधान, आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे भारतात असणारी लोकशाही आणि लोकांचा विश्वास या लोकशाहीवर जर टिकवायचा असेल तर येणारे निर्णय हे नियमबाह्य नसायला पाहिजेत, घटनाबाह्य नसायला पाहिजेत, नियमानुसारच असायला पाहिजेत. नाही, माझ्याकडे अजून कोणतंही निवेदन आलं नाहीये, पण जरी निवेदन आलं तरी मी आपल्याला सांगितल्यानुसार माझी भूमिका तीच राहणार आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून हे काम करत असताना हा निर्णय घेत असताना निपक्षपणे आणि अगदी इम्पार्शली हा निर्णय घेईन एवढं मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो. हे तर खरं सांगण्याचीही गरज नाही, परंतु आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व नागरिकांना मी हे आश्वासित करतो हा निर्णय नियमबाह्य नसेल, घटनाबाह्य नसेल आणि कुठचाही पक्षपात न करता हा निर्णय घेतला जाईल. हा चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्यावरती उत्तर देणंही आवश्यक आहे. आतापर्यंत ईसीआयनी जो निर्णय दिला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय प्रॉस्पेक्टिव्ह आहे. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी निर्णय दिला त्या दिवशीपासून पक्ष नेमकी कोण रिप्रेझेंट करतो हा प्रश्न उत्तरेत आलेला आहे. परंतु दोन इलेक्शन कमिशनचा निर्णय हा कधी रेट्रोस्पेक्टिव्ह नसू शकतो, पाठच्या काळासाठी नसू शकतो, पुढच्या काळासाठी असतो. तर 2022 ज्या वेळेला हे डिफेक्शनचे पिटिशन फाईल झाले त्यावेळेला पक्ष कोणाच्या कंट्रोलमध्ये होता किंवा पक्ष कोण रेप्रेझेंट करत होता हे समजून घेणं आवश्यक आहे आणि ते तो निर्णय घेतल्यानंतरच आपल्या पुढचे निर्णय घेता येतील. म्हणून मी जो निर्णय देईन तो रेट्रोस्पेक्टिव्ह असेल, पाठच्या काळासाठी असेल, 2022 जुलैपासूनचा असेल. पक्षात ज्या वेळेला डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल झाल्या त्याचा जर कॉज ऑफ ऍक्शनचा वेळ जो दिलेला आहे तेव्हा कोण होतं, पक्ष कोण रिप्रेझेंट करत होतं ह्याबद्दल मला विचार करायला लागेल.